आणि ही कारवाई केली जात असून यामधून काहीही निष्पन्न होणार नाही अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांचे बंधू अनवर मुश्रीफ यांनी दिली आहे हसन मुश्रीफ यांचे छोटे बंधू अनवर मुश्रीफ आपल्यासोबत आहेत ही सगळी मंडळी आहेत अधिकारी आहेत ती नेमकी किती वाजता आली आणि काय त्यांनी सांगितलं होतं मला जरा सांग काय नाही सकाळी सहा आली साडेसहाला आणि आत घुसली बाहेर पोलीस उभा केली आणि सगळी आत गेली आत कायच केलं काय केलं कोणाला आज जाऊ देणार कोणाला बाहेर सोडणार आणि आत काय केलं खरोखर माणसं ही सरकारीच आहेत काय असा आम्हाला आता प्रश्न पडलेला आहे आणि एवढा विषय काय करायला जातात पण ते म्हणतात की आम्ही काय नाही तपास करलो बाहेर बंदूक घेऊन स्टेन घेऊन घेऊन माणसं असे होलेले आहेत हे आम्हाला काही धोकादायक वाटते असं असू नये सगळं तुम्ही माणसं जिल्हा बिल्ला सगळा असा व्यक्ती धरू नये आज कागल बंद पुकारले गरीब लोकांचं यात नुकसान होईल काय असेल ते तुमची कारवाई पण मुश्रीफ यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलेला आहे अशा पद्धतीचा आरोप आरोप करतात म्हणजे काय सिद्ध झालं का नाही ठीक आहे नाही झालेलं आहे या सगळ्या पाठीमागे नेमकं कोण आहे असं तुम्हाला वाटतं सरकारच असणार आहे कोण असणार आहे हे राष्ट्रवादीतच आहे पण यांना त्रास होत आहे असं मत आहे थँक्यू तर आपण बघितलं या ठिकाणी हे जाणून बुजून कारवाई केल्याचा आर या ठिकाणी आरोप देखील हसन मुश्रीफ यांचे जे बंधू आहेत त्यांनी केलेला आहे कॅमेरामॅन निलेशवाळेचं विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट